नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. मागच्या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधानी सातारा हा इथले ते पुतळा आणि हे पॉईंट बघितला तुम्ही. आता दुसऱ्या भागात त्याच्या शेजारीच वेळायचे तिथं आपल्याला तिथनं दिसतंसुद्धा हे श्री साई बाबांची मोठी मूर्ती आहे तिथंच. आणि बाहेरच्या बाजूला हॉटेल आहे आणि अजून बऱ्याचशा काही पुतळे बनवलेले आहेत ह्यांचे, प्राण्यांचे, हत्ती, गोरिला असे या प्रकारचे. अजून बरंचसं चालू व्हायचं आहे. लहान मुलांना आवडेल असं हे ठिकाण आहे. ह्या इथं बॅकग्राऊंडला त्या मूर्तीच्या जवळ साईराम साईराम हे गाणं चाललं होतं. पण ते गाणं मला ह्यात हे करता येईना, कारण काय त्या गाण्याचा जर आवाज हे झाला तर यूट्यूबवरती हे पडतं, काय त्या गाण्याचे कॉपीराईटचं हे पडतं आपल्यावर. म्हणजे आपल्याला यूट्यूब एखादा व्हिडिओ काढला तर असं गाणं एखादं ला हे करता येत नाही, त्यात वापरता येत नाही. त्याला काहीतरी अजून हे असेल गाणं चित्र काय हे करायचं झालं तर कसं करायचं ते. मागे एकदा गाडीतनं चाललो होतो रत्नागिरीला तेव्हा फोर व्हीलरमध्ये गाणी चालू होती. त्या गाणीसुद्धा मला कॉपीराईटचं हे आला, त्या स्टे असतो तो, त्यामुळे ते मला हे करायला लागलं. त्यामुळे ह्याच्यातली गाणी मी सगळी काढून, गाणं खूप छान होतं साईराम साईराम, पण ते असं मला ह्यात ते टाकता येत नाही, कारण ते कॉपीराईटचं हे पडतं परत त्याच्या ऑब्जेक्शन. त्यासाठी मी ते गाणं विणं काट कट केलं आहेत ना, म्हणजे डबिंग करताना हा आवाज ठेवला माझा आणि तो आवाज पूर्णपणे घालवला. ह्याच्या सभोवताली डोंगर आहेत हे आणि आताच्या पावसानं ते हिरवेगार झालेले आहेत. मूर्तीसुद्धा अतिशय छान बनवलेली आहे, खूप मोठीच्या मोठी मूर्ती आहे. आणि इतर अगदी म्हणजे त्यांचा चेहरा विरा व्यवस्थित सगळं, बसण्याची ढब, त्यांच्या अंगावरचे कपडे अगदी हुबेहूब बनवलेले आहेत. तुम्ही ज अवश्य बघा, बघून या. वाईच्या जवळच आहे हे आणि राजधानी सातारा सेल्फी पॉईंट, दोन्ही बघून या. वाईकरांनी तर बघितलंच पाहिजे, इतकं जवळ आहे ते. हा बघा तिथला भोवतालचा परिसर सगळीकडचा. इथं खाली बघा, इथनं दिसतंय अजून काही प्राण्यांचे पुतळे वगैरे बनवण्याचं काम चालू आहे. म्हणजे अजून इथं अजून हे बनवलं जाणार आहे ह्याच्यापेक्षा ग्रेट. बघा कशी मूर्ती आहे उभेउभ. हे बघा, हे आहे हॉटेल.
हे बघा, रस्त्यापासून अगदी जवळ आहे, म्हणजे मेन हायवेपासून बघितलं ना किती जवळ आहे ते. सगळे पुतळे अगदी हुबेहूब वाटतात का नाही बघा. छत्रपति शिवाजी महाराज की जय. या रस्त्याला काय हॉटेल म्हणून झाली तो, जिकडं बघावं तिकडं हॉटेल, मच्छी मटन चिकन शाकाहारी अमुक तमुक, हॉटेलच हॉटेल. आता वाई कधी येते लवकर. आता नवीन पुणे बंगलोर महामार्ग दुसऱ्या भागातून, म्हणजे आपल्या ह्याच्यापासून लांब थोडा, मला वाटतं खटाव किंवा ह्या गावातून जाईल. मग ह्या मार्गाला गर्दी कमी होईल हे तसं म्हटलं तर एक प्रकारे तोट्याचंच आहे हे इथल्या सगळ्या व्यावसायिकांना. बघू आता काय होतं ते.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद, आभार आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.